हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ऊस पिकासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हिंगोली जिल्हा दौरा केलाय. यामध्ये प्रवीण दरेकर यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील एळेगाव सोळंके येथे सोयाबीन व कापूस पिकाची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या सोबत आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव, किसान मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुजितसिंह ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राम नागरे, माजी उपसभापती नारायण सोळंके, नगराध्यक्ष बाबाराव बांगर सह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करावा आणि विमा कंपन्यांच्या बाबतीत फार गोंधळ दिसतोय. कारण खरं म्हणजे या विमा कंपन्यांसाठी सरकार आहे की विमा कंपन्यांना शेतकऱ्याची लुटमार करण्यासाठी आहे याचा आता त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. कारण शेतकऱ्यांनी पैसे भरलेत, विम्याचे पैसे 80-90% भरून झालेत बऱ्याच ठिकाणी, परंतु आज विमा कंपन्यांकडून या ठिकाणी यांनी खात्याने केलेले पंचनामे सरकारकडून ते ग्राह्य धरणार नाहीत. पुन्हा त्यांची टीम येऊन किंवा ह्यांनी फॉर्म भरायचा ऑनलाईन, त्यांचे कॉलम आहेत, म्हणजे पुन्हा एखादा शेतकरी तांत्रिकदृष्ट्या भरू शकणार नाही, एखाद्या शेतकऱ्याने अर्ज केला नाही तर ह्यांची टीम आणि ह्यांचा पंचनामा असे दोन दोन वेळा काय करणार तुम्ही. माझं असं म्हणणं आहे की जो कृषी खात्याने किंवा रेल्वे महसूलने किंवा आपल्या तलाठी ह्या यंत्रणेनी जो काही पंचनामा केला आहे तो जसाच्या तसा ग्राह्य धरून ह्यांना विम्याची मदत झाली पाहिजे. नाहीतर पुन्हा तुम्ही आणखी काही त्याच्यात अटी शर्ती काढाल आणि त्या शेतकऱ्याला परेशान कराल. तर माझं म्हणणं आहे की जो पंचनामा आमच्या महसूल तलाठी वगैरे या मंडळीने केला आहे कृषीने, तो पंचनामा जसाच्या तसा ग्राह्य धरून शेतकऱ्यांचा विमा द्यावा अशी त्या ठिकाणी माझी मागणी आहे आणि तशी विमा कंपन्यांना पण आम्ही त्या ठिकाणी सांगू. कोरोनाच्या काळात गजानन पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.